नमस्कार मित्रांनो वर्तुळे म्हणजे सर्कल्सच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रीय बिंदू म्हणजे कॉनसायक्क पॉइंट्स आणि ह्याच्याशी संबंधित एका प्रमेयावर चर्चा केली आज आपण त्यावरच आधारित एक प्रश्न सोडवूया चला सुरुवात करूया त्रिकोण ए बी मध्ये बिंदू पी क्यू आणि आर अनुक्रमे बाजू बी सी सी ए आणि ए बीचे मध्यबिंदू आहेत आणि ए डी बाजू बी सीवर लंब आहे तर सिद्ध करा बिंदू पी क्यू आर आणि डी चक्रीय बिंदू म्हणजे कॉन सायक्लिक पॉइंट्स आहेत मित्रांनो आपल्याला दिलेले आहे की त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू पी क्यू आणि आर अनुक्रमे बाजू बी सी सी ए आणि ए बी चे मध्यबिंदू आहेत तर मध्यबिंदू प्रमेयानुसार रेषाखंड आर पी बाजू ए सी च्या समांतर आणि समान समान म्हणजे असेल आणि रेषाखंड पी क्यू बाजू ए बीच्या समांतर आणि त्याच्या अर्ध्या समान म्हणजे आर ए च्या समान असेल चतुर्भुज ए क्यू पी आरच्या विरुद्ध बाजू समान आणि समांतर आहेत म्हणून हा एक समांतर चतुर्भुज असेल समांतर चतुर्भुजच्या विरुद्ध बाजू समान असतात म्हणून कोण क्यू पी आर आणि कोण ए समान असतील ह्याला आपण समीकरण एक समजू मित्रांनो आपल्याला सिद्ध करायचे आहे की बिंदू P, Q, R आणि D चक्रीय बिंदू आहेत म्हणजे जर आपण सिद्ध केले की कोण क्यू पी आर आणि कोन आर डी क्यू समान आहेत तर आपल्याला माहीत आहे की जर दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड त्याला समाविष्ट इन्क्लूड करणाऱ्या रेषेच्या एकाच बाजूला स्थित इतर दोन बिंदूंवर समान कोण अंतरित करत असेल तर चारही बिंदू एकाच वर्तुळावर स्थित असतात अर्थात ते चक्रीय असतात तुम्ही व्हिडिओ थांबवून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकता बिंदू आर बाजू ए बीचा मध्यबिंदू आहे आणि आर क्यू समांतर बी सी म्हणजे आर एन पण बी डीच्या समांतर असेल जर त्रिकोण ए बी मध्ये मध्यबिंदू प्रमेयाच्या विरुद्ध उपयोग करून आपण म्हणू शकतो की बिंदू एन बाजू ए डीच्या मध्यबिंदू असेल म्हणजे डी एन आणि ए एन समान असतील मित्रांनो त्रिकोण एन आणि त्रिकोण डी आर एन पहा ए बाजू बी सी वर लंब आहे हे आपल्याला दिलेले आहे आणि जसे की तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता की एन आणि डी एकाच रेषेमध्ये आहेत म्हणून ए एन पण रेषाखंड आर वर लंब असेल आणि कोण एन आर आणि कोण डी आर समान नव्वद अंश असतील आणि बाजू आर एन सामायिक बाजू आहे म्हणून ह्या समीकरणांवरून आपण म्हणू शकतो की त्रिकोण एआरएन आणि डी आर एन एकरूप असतील बाजू कोण बाजू एकरूपतेच्या नियमानुसार आणि आपल्याला माहीत आहे की एकरूप त्रिकोणांचे संगत भाग समान असतात म्हणून त्यांचे संगत कोण पण समान असतील म्हणजे आपण कोण आर एन आणि कोण आर डी एनच्या समान लिहू शकतो त्रिकोण ए बी डी मध्ये कोण बेरीज गुणधर्माने आपण ह्या तिन्ही कोणांच्या बेरजेला एकशे ऐंशी अंशासमान लिहू शकतो आणि तुम्ही पाहू शकता की कोण ए डी बी उजवा कोण आहे म्हणून कोन डी ला आपण नव्वद अंश ऋण कोन बी लिहू शकतो कोन बी डी आणि कोन आर एन एकच आहे म्हणजे कोन आर डी एन किंवा म्हणा आर डी ए पण नव्वद अंश ऋण कोन बी च्या समान असेल अशा प्रकारे आपण कोन क्यू डी ए समान नव्वद अंश ऋण कोन सी मिळवू शकतो व्हिडिओ थांबवून तुम्ही स्वतः मिळवू शकता आकृतीनुसार आपण कोन आर डी क्यूला कोन आर डी ए धन कोन क्यू डी ए लिहूया आणि आता कोन आर डी ए आणि कोन क्यू डी चे मूल्य ह्या समीकरणात घालूया आणि ह्याला अशा प्रकारे सोडवूया मित्रांनो आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग जर एकशे ऐंशी अंशांमधून या दोन कोनांची बेरीज वजा केली तर कोन ए मिळेल म्हणजे समीकरण मध्ये आपण ह्याला कोन ए लिहू शकतो आपल्याला कोन आर क्यू समान कोन ए मिळाला चला ह्याला समीकरण नऊ म्हणूया आता समीकरण एक आणि नऊ वरून आपण म्हणू शकतो की कोन आर डी क्यू आणि कोन क्यू पी आर समान आहेत हे दोन्ही कोन रेषाखंड आर क्यू द्वारे बिंदू डी आणि बिंदू वर अंतरित कोन आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की बिंदू पी क्यू आर आणि डी चक्रीय बिंदू आहेत मित्रांनो ह्या सत्रात बस एवढेच आज आपण चक्रीय बिंदू आणि त्या संबंधित प्रमेयावर आधारित एक प्रश्न सोडवला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद